नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आपत्तीचा मुकाबला करण्यास सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा। रत्नागिरी जिल्ह्यात काल 481 रुग्ण, 824 जणांची कोरोनावर मात। दापोली पोलिसांनी ठिकठिकाणी छापे घालत गावठी बंदुकीचे मोठे रॅकेट पकडले। 16 बंदुका जप्त, 10 आरोपी ताब्यात। वावेतर्फे नातू धनगरवाडीला तातडीनं पाणी टँकर पुरवण्याची मागणी। आणि दापोली तालुक्यातील उंबरशेत येथे घरफोडी, 3.5 लाखांचा ऐवज लंपास। आता पाहूया सविस्तर वृत्त। समुद्र किनाऱ्यापासून 5 किलोमीटर पर्यंतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना चक्रीवादळाबाबत दवंडी देऊन अवगत करा। तसंच निसर्ग चक्रीवादळातील कामगिरीप्रमाणे विविध पथकांच्या माध्यमातून येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करण्यास तयार व्हावं, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले। अरबी समुद्र लक्षद्वीप जवळ सध्या चक्रीवादळ निर्माण होत असून याला तोतके असं नाव देण्यात आलंय। या वादळाच्या प्रवासात केरळ, तामिळनाडू तसेच कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत, तसंच पावसाची शक्यता आहे। यासोबतच वादळाची नेमकी दिशा कशी राहील हे अद्याप अनिश्चित आहे। या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी तयार राहावं, असंही जिल्हाधिकारी म्हणाले। समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व गोष्टींना त्वरित बंदरात आणण्याचं काम कोस्टगार्ड तसेच कस्टम्स आणि पोलीस दलानं करण्याचे निर्देश या बैठकीत त्यांनी दिले। दरम्यान हवामान खात्याने याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या कालावधीत दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीनुसार हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची जवळील समुद्र किनाऱ्यावर जमिनीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यात काल RT-PCR आणि अँटीजेन चाचणी 481 नवे कोरोनाबाधित आढळून आले। या रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक 116 रुग्णांचा समावेश आहे। गेल्या 24 तासात 16 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय, तर 824 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलंय। काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 116, दापोली 15, खेड 21, गुहागर 5, चिपळूण 61, संगमेश्वर 19, राजापूर 42, तर लांजा येथील 11 जणांचा समावेश आहे। दापोली तालुक्यातील साकुर्डे शिकार प्रकरणात विनोद पेकर याच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या बेकायदेशीर गावठी बंदुकीच्या तपासाकरिता असताना पोलिसांना गावठी बंदुकीचं मोठं रॅकेट हाती लागले। त्याची पायमुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत। तालुक्यातील वेगवेगळ्या गावात छापे टाकून दापोली पोलिसांनी 16 बंदुकी जप्त केल्या आहेत। या प्रकरणात दापोली तालुक्यातील 10 जणांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथील नानू पेंडुरकर यांना अटक केली आहे। दापोली पोलिसांचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलिसाच्या पथकानं ही कारवाई केली आहे। गैरकायदा विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्या अमित रहाटे बोंडाळी, सौरभ मस्कर मौजे दापोली, अभिषेक जाधव जाळगाव, सौरभ गवळी जाळगाव, विजय आंबेड मौजे दापोली, नरेश साळवी करण जाळे, विश्वास कासे मौजे दापोली, निलेश कातरकर खेरडी, प्रशांत पवार माते गुजर, अनंत मोहिते कोळबांद्रे यांना विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता सर्वांना जामिनावर सोडण्यात आलंय। अमित रहाटे राहणार शिवाजीनगर भोंगळी यांच्याकडून सिंगल बॅरल 16 बंदुका विनापरवाना नानू पेंडुरकर राहणार पेनूर तालुका कुडाळ यांच्याकडून खरेदी केली होती। त्यानंतर त्याने अनेकांना या बंदुका वाटल्या होत्या। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना एकमेकांच्या संगनमतानं आणि सहाय्यानं बंदुका या गैरकायदा असल्याचं माहीत असताना आपल्याजवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतलंय। तसंच या संशयित आरोपींकडून 16 गावठी बंदुका जप्त करण्यात आल्या। तसंच या प्रकरणाचे धागेदोरे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नानू तेंडुलकर यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे। हाय, आय एम सानिया शेठ। आय हॅव बीन इन रोटरी फॉर अबाउट 12 इयर्स नाउ अँड इट हॅज बीन फिनॉमिनल। म्हणून 10th नंतर 11th 12th पण रोटरीमधूनच करायची असं मी ठरवलं। आणि आज जेव्हा मी इथे शिकते तेव्हा मला असं वाटतं की माझा हा डिसिजन परफेक्ट होता, बिकॉज टीचर्स हिअर आर व्हेरी सपोर्टिव्ह, मॅनेजमेंट इज कोऑपरेटिव्ह, वी हॅव डेली डाऊट क्लासेस, मेजर टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट, अँड दिस ऑल हेल्प्स अस टू अचीव व्हॉट वी वॉन्ट। वी आर प्रोव्हाइडेड विथ व्हेरी गुड क्वालिटी स्टडी मटेरियल, अँड व्हेनेवर आय फेल्ट अपसेट और व्हेनेवर आय फेल्ट डिमोटिवेटेड, ऑल टीचर्स हॅव ऑलवेज हेल्प मी टू अचीव व्हॉट आय वॉन्ट। So I made my right choice. Now you make yours. Choose Rotary.
शाळेतर्फे नातू धनगरवाडीला सध्या पाण्याची भीषण टंचाई असून स्थानिक ग्रामपंचायतीकडून शासकीय पाणी टँकर मागणीचा प्रस्ताव आपल्या कार्यालयात पाठवण्यात आला आहे. आज तारखेला वावेल तर्फे नातू धनगरवाडी पाणी नसल्याने वयोवृद्ध नागरिक तसेच जनावरं पाण्यासाठी तडफडत आहेत. लॉकडाऊनमुळे स्थानिक ग्रामस्थ पाठपुराव्यासाठी आपल्या कार्यालयात येऊ शकत नाहीत. तरी वरील सर्व अडचणींचा विचार करून तातडीनं वावेतर्फे नातू धनगरवाडीला शासकीय पाणी टँकर पाठवून सहकार्य करावे अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे अध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी गटविकास अधिकारी खेड पंचायत समिती यांच्याकडे केली आहे. दापोली तालुक्यातील उंबरशेत येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानं घराचे पुढील दरवाज्याचे कुलूप फोडून सुमारे 2,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत उंबरशेत येथील सुनील गोरिवले हे आपल्या पत्नीसह 12 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मांदिवली येथे गेले होते. आज सकाळी ते परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचं कुलूप फोडलेलं आढळलं. त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता घरातील 2,05,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रुपये 70,000 असा ऐवज चोरट्याने सोडून नेला असल्याचं आढळून आलं. खेडमधील प्रसिद्ध उद्योजक संकेत प्रमोद बुटाला यांच्या सौजन्यानं कोविड काळात वरदान ठरलेल्या आमदार योगेशदादा कदम आणि माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रयत्नानं साकारलेल्या शिवतेज कोविड केअर सेंटर या ठिकाणी गरम आणि गार पाण्याचं ब्लू स्टार कंपनीचं युनिट बसवण्यात आलं. या प्रसंगी संकेत बुटाला, अण्णा कदम, संजय मोदी, कुंदन सातपुते, स्वप्नील सैतोडेकर, पराग चिखले आणि कोविड सेंटरमध्ये कार्यरत असणारे सेवक वर्ग तसेच संकेत बुटाला यांनी जेवणाच्या डिशेस आणि ग्लास देखील उपलब्ध करून दिले. अण्णा कदम आणि संजय मोदी यांनी त्यांच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक करून धन्यवाद दिले. रमजान नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव याची शिकवण देणारा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईद उल फित्र या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही होते. यावेळी पालकमंत्री परब यांनी जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाची माहिती दिली. सध्या लसीचा साठा अपुरा पडत असल्याने सध्या 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण थांबवण्यात आलंय. 45 वर्षावरील व्यक्तींचा दुसरा डोस राहिला असेल त्यांना प्राधान्यानं लस देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसंघ जनकल्याण समिती दक्षिण रत्नागिरीच्या वतीने सेवाभावी वृत्तीने ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता गरजूंना मदत व्हावी या हेतूनं रत्नागिरीतील परकार हॉस्पिटल आणि एपेक्स हॉस्पिटल येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट भेट देण्यात आलं. यावेळी परकार हॉस्पिटलचे डॉक्टर परकार आणि मतीन परकार यांच्याकडे तर एपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील मुळे यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट सुपूर्द करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नागिरी नगर संघचालक डॉक्टर महेंद्र पाध्याय, राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह महेश नेवेले, रत्नागिरी नगरसेवा प्रमुख समीर करमरकर आणि रत्नागिरी नगर संपर्क प्रमुख कौस्तुभ सावंत उपस्थित होते. माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्हा गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 11,17,756 जणांची तपासणी करण्याचं काम पूर्ण झालं असून यातून 877 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील 307 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांनी तपासणी कामाला सुरुवात केली होती. आता सध्या 870 पथकं घरोघरी भेट देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करतायत. या अंतर्गत 3,16,705 घरांना भेटी देण्यात आल्या. यातून एकूण 3,34,451 कुटुंबातील 11,17,756 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.